आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 14व्या वर्धापन दिनानिमित्त गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिर येथे मनसेच्या वतीने महाआरती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 14व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरते, शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांच्या नेतृत्वात गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, सौ लीला राजपूत, सौ नूतन जयस्वाल, अनिता लोमटे, सपना ढगे, संकेत शेटे, गजन गौडा पाटील, राहुल पाटील, अब्दुल रशीद, आशिष सुरडकर, विशाल अमराव, संतोष कुटे, चंदू नवपुते, चेतन पाटील, अशोक पवार, दीपक पवार, संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14वा वर्धापन दिवस आहे. आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक या ठिकाणी आज हनुमानाच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत. हनुमानाची आरती करून बजरंग बलीला आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की हे बजरंग बली आम्हाला यश दे, या शहरामध्ये काम करत असताना जनतेचा आशीर्वाद मिळण्याची आम्हाला ताकद दे आणि आमच्याकडून चांगलं काम घडू दे, अशा पद्धतीची आम्ही हनुमानाच्या चरणी प्रार्थना केली.